अविनाश बजाज यांच्या मालकीची केमिकल कंपनीमध्ये फर्निचर इत्यादीसाठी केमिकल पॉलिश तयार केले जात होते. पहाटे अचानक कंपनीत आग लागली व या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून काही प्रमाणात एक तरुणही जळाला आहे. शहरातील कुलचूर नाका परिसरात एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 7 सुमारास उघडकीस आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोंदिया गोरेगाव मार्गावर कुलचूर टोल नाका परिसरात गोंदियातील अविनाश बजाज यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी असून या ठिकाणी फर्निचर करता वापरण्यात येणारे केमिकल पॉलिश आदी साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. बजाज यांच्या मते यात त्यांचे जवळपास 50 लाख रुपयाचे अधिकचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.